सांगलीवाडीमध्ये हिंदी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूरच्या हरण्या बैलाने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना 1,00,000 रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेत 67 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या शर्यतीचे आयोजन हिंदवी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित कोळी यांनी केले आहे. यावेळी सिनिवचे संचालक धनिष काका शेटे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. श्री महालक्ष्मीच्या उत्सवाच्या निमित्तानं इथं होणाऱ्या या स्पर्धांसाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमचे सहकारी बाळासाहेब होरमोळे, हरिदास पाटील, राहुल पवार, आकाराम कदम, मदन पाटील, चे फाउंडेशनचे सर्वे सर्वा आणि ज्यांच्या पुढाकारानं आज मला वाटतं सलग 3 वर्षी या स्पर्धा होत आहेत. ते आपल्या सर्वांचे लाडके अभिजित कोळी या स्पर्धांसाठी ज्यांनी दातृत्वाच्या भावनेतून आणि आपल्या शेतकऱ्यांना या स्पर्धांचा नाद आहे त्याचा आदर करण्यासाठी ज्यांनी या ठिकाणी बक्षीस आपल्या सर्वांसाठी ठेवलं, ते पुण्याचे दीपक मधने, कराडचे प्रमोद रंगाटे आणि तासगावचे अनिरुद्ध चव्हाण, या निमित्ताने उपस्थित असणारे आपण सर्व रसिक आणि बंधू भगिनींना, अभिजितने मागच्या वर्षी स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या, त्याला सकाळी 10 मी आलेलो होतो आणि आज समारोपाला येण्याची संधी मला अभिजितने दिली. फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बैलगाड्यांच्या शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून कोर्टात कोर्टाने विना लाठीकाठी कोणतंही आपल्या जनावरांना कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर अत्याचार न करता स्पर्धा घेण्याची मोकळीक दिली आणि महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा आता व्हायला लागल्या. पण अभिजित ज्या स्पर्धा करतो त्या मला वाटतं या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या स्पर्धा होत असतील. एवढ्या चांगल्या स्पर्धा, एवढं मोठं मैदान मला वाटत नाही की महाराष्ट्रात कुठं उपलब्ध होत असेल. आणि म्हणून अभिजित कोळी आणि त्यांचे आपल्या हिंदवी जनसेवा फाउंडेशन सांगलवाडीच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. दिवस मावळायला लागलेला आहे पण सकाळपासून दुपारपासून चालू झालेल्या या स्पर्धा स्क्रीनवर दाखवण्याची व्यवस्था आहे. आपण धाडसाने बैलगाड्यांच्या ट्रॅकवरच उभे आहात. मगाशी मी बघितलं ज्यावेळी घोडागाडीची स्पर्धा सुरू झाली त्यावेळी आणि हे समोर बघा बसलेले ट्रॅकवर, त्यामुळं या सर्वांची भीती न बाळगता या बघण्याचं औत्सुक्य असणारे 20,000-25,000 लोक आज मला वाटतं या स्पर्धांचा आस्वाद घेत आहेत. या निमित्तानं तुम्हा सर्वांना मी रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि अभिजितचं अभिनंदन करतो. आणि माझे महालक्ष्मी यात्रेनिमित्त हिंदवी जनसेवा फाउंडेशन आयोजित घोडागाडी व बैलगाडी स्पर्धा यावर्षी आम्ही भरवल्या. मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं, यावर्षी ते दुसरं वर्ष होतं. पूर्ण शासनाच्या नियमाप्रमाणे हे आयोजित केलं. या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती माननीय जयंत पाटील साहेब, संजय बजाज साहेब उपस्थित होते. या मैदानासाठी सगळं नियोजन आम्ही व्यवस्थित लावलेलं, कुठलाही हानी झालेली नाही. पोलीस खात्यानं पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं, टीके साहेबांनी बंदोबस्त व्यवस्थित पाठवून दिला आणि कुठली भांडणं वगैरे न होता शांततेने पार पडलं. हे असंच मैदान दरवर्षी आम्ही आयोजित करणार आहे असं आम्ही जाहीर केलेलं आहे आणि जयंत पाटलांनी पण याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि हे असंच आमचं मैदान वितरण चालू राहील. या मैदानात महाराष्ट्रात असं एकमेव मैदान आहे की ज्या घोडागाडी किंवा बैलगाडीच्या मागं कोणतीही गाडी नाही जात आणि बैलांना किंवा यांना विना काठी किंवा कोणता करंट शेपटीला चावणे हे जे प्रकार असतात ते होत नाही. पूर्ण ड्रोननं चित्रीकरण केलेलं होतं याचं आणि त्यात असं आढळल्यास पूर्ण 7 बंदी घालण्यात येणार होती असं असोसिएशननं नियम काढला आहे आपल्या या मैदानापासून. त्यामुळे या मैदानात तुम्हाला बैल पळत असताना एक साधा खडा पण लागणार नाही बैलाच्या पायाला, एवढं नियोजन आम्ही केलं होतं. टोटल 4 गट मिळून आमच्याकडे 67 गाड्यांची नोंद झाली.
कोणकोणते चार गट? आदत म्हणजे लहान गट, मोठा गट आणि ओपन आणि घोडागाडी या वेळेला आम्ही वाढवलेला. कोण नंबर मारला या वर्षी? जो मागच्या वर्षी हरण्या बैल म्हणून होता, जो पहिल्यांदा आमच्या इथं फर्स्ट नंबर आला, त्यानं या वर्षात 89 पैकी 70 फर्स्ट पहिला नंबर आलेले आहेत आणि या वर्षी पण त्यानंच पहिला नंबर मारलेला आहे. जवळजवळ या वर्षी त्यांनी 50 ते 60 लाखाचे बक्षी मारले. त्यांचा आम्हाला फोन येते, तुमच्या मैदानापासून आमच्या बैलगाडीला पहिला नंबर याची सुरुवात झालेली आहे आणि आज तोच बैल बैलगाडी पहिला नंबर आला. कोल्हापूरचे आहेत आणि मालकांचं नाव संदीप पाटील.